ॲडव्होकेट सतीश उके आणि त्यांचा भाऊ प्रदीप उके यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल मुंबईच्या विशेष न्यायालयानं ईडीची कोठडी सुनावली असून येत्या 6 तारखेपर्यंत त्यांना या कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. नागपुरातल्या अनेक मुक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता हडपल्याचं तसंच अनेक आर्थिक गैरप्रकार केल्याचे आरोप उके यांच्यावर आहेत. नागपूरमधल्या त्यांच्या घरावर ईडीनं काल सकाळी छापा टाकला, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.